अरे काय झालं? आपण नीट काम करायचं आणि हे आपल्या डोक्यावर बसणार. म्हणजे ही डिलिव्हरी बॉयची नोकरी म्हणजे त्रास आहे त्रास. आपण पोट भरण्यासाठी नोकरी करायची, पण इथे तर शिव्या खाऊन पोट भरावं लागतंय. आई शपथ उपाशी राहीन, पण ही नोकरी नाही करणार. सतत अपमान करतात. 5 मिनिटं उशीर झाला तर कस्टमर शिव्या घालतो, डिलिव्हरी लेट झाली तर मालक शिव्या घालतो, आणि पगारातले पैसे पण कापतो. ऊन पाऊस ट्रॅफिक काही असो, 1 मिनिटं उशीर झाला तरी अपमान. घरदार नाही, भूक लागली तर कोणी विचारत नाही. बाईकवरून जाताना काही तुटलं फुटलं तर कसली भरपाई पण नाही. ऐक ना मित्रा, जरा शांत हो. अरे कसा शांत होऊ? काही कस्टमर चांगले असतात, पण काही कस्टमर लय त्रास देतात. आणि मुद्दामून आता पाऊस सुरू आहे, डिलिव्हरी करायला मला 5 मिनिटं उशीर झाला, तर त्यांनी माझ्याविषयी फीडबॅकमध्ये वाईट लिहिलं. आणि इथे आलो तर मालकाने शिव्या घातल्या, म्हणाला तुझ्या पगारातले पैसे कमी करणार म्हणून. माझी सगळी चूक झाली. चांगला शिकलो असतो तर ही नोकरी करायची वेळच नसती आली माझ्यावर. माझ्यासारखी कितीतरी मराठी मुलं सडताय तिथे. अरे नवी सुरुवात करायची आहे, पण काही कामच मिळत नाहीये. आज जर इथे नोकरी मिळाली तर हरकत काय आहे? तसंही कोणतंही काम छोटं किंवा मोठं तर नसतच. तुम्हा लोकांना पिझ्झाची डिलिव्हरी वेळेत करता येत नसेल ना, तर घरी बसून सगळ्यांना. तुम्ही लोक लेट करता आणि कस्टमर माझ्या नावाने बोंबलतो. ह्याच्या पुढे जर डिलिव्हरी लेट झाली ना, तर तुमच्या सगळ्यांचे पगार अडकवीन मी. साहेब अहो, पावसापाण्याचे दिवस आहेत. जास्त पाऊस आला तर थोडा वेळ लागेलच ना. पाऊस असू देत ना तर सुनामी असू देत, डिलिव्हरी टायमातच व्हायला पाहिजे. आणि ए तुम्ही, पिझ्झा शॉप एकदम साफ ठेवायचा, एकदम चकाचक ठेवायचं, आणि कस्टमर आलेत ना तर त्यांच्याशी नीट बोलायचं. एकाची पण कंप्लेंट आली ना तर घरी बसवेन मी. तुम्ही इथे काय बघत बसलेत? चला डिलिव्हरीचं बघा चला, आणि डिलिव्हरी वेळेत झाली पाहिजे. हा, गुड मॉर्निंग सर, वेलकम टू फन पिझ्झा. प्लीज हॅव अ सीट सर. सर या ना, बसा. नाही, मी पिझ्झा खाण्यासाठी नाही आलो इथे. ऍक्च्युली मी बाहेर बोर्ड बघितला डिलिव्हरी बॉयजच्या वॅकन्सीचा. आहे वॅकन्सी? तुला डिलिव्हरी बॉयची नोकरी पाहिजे? हो सर. हे बघ, डिलिव्हरी बॉय एका जागी निवांत बसू शकत नाही. त्यांना फास्ट असावं लागतं. कधी पण कुठून पण ऑर्डर आली ना तर टायमात पोचायचं असतं. हो सर. नाव काय तुझं? इंद्रजित. इंद्रजित साळगावकर. डिलिव्हरी बॉयची नोकरी याआधी कधी केली आहे का? नाही सर. नाही ना, मग नाही मिळणार तुला नोकरी. पण सर तुम्ही माझं क्वालिफिकेशन बघा, माझे सर्टिफिकेट. मी एम कॉम आहे सर. काय येडा समजतोस काय मला? एम कॉम झालाय आणि डिलिव्हरी बॉयची नोकरी कशाला हवी तुला? सर वेळ आली की समोर जे असेल ते स्वीकारावं लागतं. आणि डिलिव्हरी बॉयचं काम आहे म्हणून काय झालं? कोणतंच काम लहान नसतं सर. काम छोटं नाहीये, पण महत्वाचं आहे या फन पिझ्झासाठी. बाईक आहे का तुझ्याकडे? बाईक आणि लायसन्स असेल तरच तुला नोकरी मिळेल. हो सर, बाईक पण आहे आणि लायसन्स पण. नक्की जमेल ना तुला हे काम? बघ कसं आहे, या जॉबमध्ये ना टाइम पाळावा लागतो, डिलिव्हरी वेळेत करावी लागते. कस्टमर कसंही बोलला काही बोलला तरी मान खाली घालून ऐकावं लागतं. तू एका शब्दाने कस्टमरला उलटं बोलायचं नाही, आणि तसं केलंस ना तर मी तुला नोकरीवरून काढून टाकेल. चालणार असेल तर थांब, नाही तर लगेच निघ. चालेल सर. कधी कधी कस्टमर हात पण उचलतो, ते पण तुला सहन करावा लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिलिव्हरी करताना किंवा परत येताना तुझं ऍक्सिडेंट झालं किंवा तुझ्या बाईकचं काही नुकसान झालं ना, तर भरपाई मिळणार नाही. 13,000 पगार मिळेल. चालेल सर. ठीक आहे, तुझी नोकरी पक्की. राकेश ड्रेस घेऊन ये. ड्रेस दे त्यांना, लागा का मला? दीपू, हा हे घे, डबा घे, पाण्याची बाटली ठेव, पुन्हा विसरशील इथेच ठेव. बाबा गेले का शाळेत? नाही, अजून आहे घरी. ऐक ना दीपू, मला एक विचारायचं होत. बोल ना, काय झालं? नाही म्हणजे असं काही नाही, पण साळगावकरला जयश्री त्यांनी घराच्या बाहेर काढलंय ना, मग तू कुठे राहतो ग? सत्तू सरांकडे राहतायत. म्हणजे जयश्री काकूंना सगळं खरं कळल्यावर त्या गेल्या होत्या इंद्रजींना परत घरी आणायला, पण इंद्रजी म्हणाले की
माझ्यात सुधारणा होईपर्यंत मी घरी येणार नाही. खूप मेहनत घेतोय ना ग. आणि आई म्हणूनच मला खात्री आहे की त्यांच्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण होणार. आणि बाबा म्हणालेत ना की 7 दिवसात नोकरी मिळवून दाखव म्हणून. मला खात्री आहे त्यांना नक्की नोकरी मिळणार. त्यांचाच फोन. मी थांबले तर चालेल ना? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. बोला, कुठे आहात? मी माझ्या नव्या ऑफिस मध्ये. काय म्हणजे नोकरी मिळाली? कुठे कुठे तुमचं नवीन ऑफिस? मला सांगा ना सगळं प्लीज. हो हो मॅडम, केवढ्या आनंदी होताय तुम्ही. आता सकाळी इतकी छान बातमी दिल्यावर आनंद होणारच ना. तुम्ही मला सांगा ना कुठे कुठे ऑफिस आणि काय कुठे आहात तुम्ही? हो सांगतो, पण असं फोनवर नाही, भेटून बोलूया. बरं ठीक आहे. नोकरी मिळाली. मिळालं मला. किती आनंदाची बातमी आहे ग दीपू. आणि तेही बाबांनी दिलेल्या मुदतीच्या आत मिळाली. देवाचं खूप खूप उपकार आहेत आपल्यावर. देवा सगळ्यांना सद्बुद्धी दे, चांगलं आरोग्य दे, सगळ्यांचं कल्याण कर आणि तुझं नाम अखंड सगळ्यांच्या मुखात राहू दे. मी साखर आणते. काय झालं सांग ना. बाबा तुला दिलेल्या मुदतीतले आता फक्त 5 दिवस उरलेत, 2 दिवस संपले. बाबा नोकरी मिळाली. दीपू खरंच? हो, खूप आनंदाची बातमी आहे. तोंड गोड कर, घे साखर घे. अभिनंदन सांगा त्यांना. हो दीदी घे साखर घे, देवानी आपली प्रार्थना ऐकली, साळगावकरला नोकरी मिळाली. हो घ्या, तुमच्या आदर्श आणि लाडक्या विद्यार्थ्याला नोकरी मिळाली. घ्या साखर घ्या. नोकरी मिळाली ना, लढाई जिंकल्यासारखी साखर का वाटतेस? नोकरी मिळाली चांगली गोष्ट आहे, म्हणजे नोकरी किती दिवस टिकवतो याला जास्त महत्व आहे. पण कसं आहे, इंद्रासारखी गुंड माणसं एखाद्या नव्या व्यवस्थेत फार काळ टिकत नाही. आणि कसं आहे, नवीन ठिकाणी पडेल ते काम करावं लागतं आणि मग अशा बंडखोर माणसांचा अहंकार दुखावला जातो. पुन्हा ते हिंसेच्या मार्गावर जातात, नोकरीवर लाथ मारतात आणि मग पुन्हा पहिले पाडे 55. बाबा इंद्राजी असे नाही आहेत. कोण कसं आहे हे येणारा काळच ठरवी. तू फक्त इतकंच लक्षात ठेव, त्याला नोकरी मिळाली याचा अर्थ हा नाही की तो परीक्षेत पास झालाय. आता तर फक्त परीक्षा सुरू झाली, त्याला स्वतःला ते सिद्ध करावं लागेल. आणि हेही लक्षात ठेवा, तो परीक्षेत नापास होतो कि पास होतो हे मी ठरवणार. तुम्ही नका टेन्शन घेऊ, माझा इंद्रजींवर पूर्ण विश्वास आहे. ते बाबांचं मन जिंकणार म्हणजे जिंकणार. ए आई, मला पोहे नको, मला दुसरं काहीतरी चांगलं दे ना बनवून. हे जे केलंय ते मुकाट्यानी खा, नाही तर राव उपाशी. सासूबाई, पोटच्या मुलाशी खाण्यापिण्यावरून असं कोणी बोलतं का हो? तीच माझी चूक आहे ना की हा माझा मुलगा आहे. आणि तुला एवढा पुळका येतोय ना, तो उठ आणि बनव काहीतरी त्याच्यासाठी. आई स्वतःला कोण समजायला लागलास रे तू? हा इंद्रा तुझ्याकडे आला तर नोकरी मागायला कसा वागलास त्याच्याशी? अच्छा सानू, आता मला कळलं मातोश्री का रागावल्यात.
सत्तू टेलिकॉम सर्व्हिसनी सगळ्या खबरी दिल्या असतील ना. बघ ना बेबू, लाडक्या मुलावरचं प्रेम शांत बसूनच देत नाहीये. हो ना सासूबाई? आई, मी तुझा राग समजू शकतो ग, पण तुझ्यासाठी एक गोष्ट सांगतो. मी त्याला नाकारली नाही नोकरी, तो स्वतःहून निघून गेलाय. अरे मग तू कसा वागलास त्याच्याशी? त्याच्या विरोधात एवढा मोठा कट रचलास, लाज नाही वाटली तुला? आणि वर त्यांनीच उभ्या केलेल्या कंपनीत त्याच्याशीच असं वागलास? आई, त्याची नाही माझी कंपनी, कार्तिक साळगावकरची. सासूबाई प्लीज ना, आता असं कार्तिकवर सारखं सारखं ओरडणं बंद करा. तो आता लहान नाहीये, त्याला काय करायचं काय नाही करायचं हे व्यवस्थित कळतं. हो, मोठा झालाय तो, लहान नाहीये, खूपच जास्त मोठा झालाय. म्हणूनच स्वतःच्या भावाला मारायला गुंड पाठवले त्याने. आई, मी ती गोष्ट तुला सांगितली होती, पण आता परत सांगतो आणि नीट ऐक. मी पाठवले होते कारण दादाचा चेहरा मला सगळ्या जगासमोर आणायचा होता. बासा सासूबाई, खूप झालं. आतापर्यंत ना आम्ही खूप सहन केलं, आणि आता यापुढे ना आमच्या मनाला जे पटेल ना आम्ही तेच करू. अगो बाई, काय ग एवढं सहन केलं तुम्ही दोघांनी? हा, तू काय केलंस तर सख्ख्या बहिणीला मरणाच्या दारात लोटलंस, आणि हा सख्ख्या भावाशी असं वागला. लाज नाही करे वाटत तुम्हा दोघांना? आज तुम्हा दोघांमुळे इंद्रा आणि दीपिकाला काय काय भोगावं लागतंय कळतंय तुम्हाला? भोगू देत, त्यांच्या कर्माचीच फळं भोगतायत. कार्तिक, तोंड सांभाळून बोला. बोलणार मी, कारण आतापर्यंत तुझ्या गुणी बाळामुळे या घरात मला माझ्या मनासारखं वागता येत नव्हतं, काही करता येत नव्हतं. आता तो नाहीये तर मी माझ्या मनासारखं वागणार, आणि ही गोष्ट तू लक्षात ठेव. ठीक आहे, बघते ना मी तुम्ही दोघं काय करता. एक वेळ अशी येईल की तुम्ही तोंडावर पडाल, आणि मग कुणाला तोंड दाखवायला जागा शिल्लक राहणार नाही. बिबू, बस जाऊ दे ना, लक्ष नको देऊस. वेळेच काय बेबू, वाईट वेळ आता भाऊजी आणि दीपूवर आली आहे, आणि हे आता असंच राहणार. तू नको काळजी करू. हे बघ, तुला पोहे नाही ना खायचे, ते मी तुझ्यासाठी काहीतरी ऑनलाईन ऑर्डर करते. पिझ्झा शॉप मध्ये डिलिव्हरी बॉयची नोकरी मिळाली, म्हणून माझी पहिली डिलिव्हरी, पहिली ऑर्डर तुमच्यासाठी. सॉरी मॅडम, तुम्हाला आवडलं नाही काम माझं असं? माझ्याकडे काही पर्याय नव्हता हे काम करण्याशिवाय. असं का बोलताय? मला का नाही आवडणार? आणि कोणतंच काम छोट नसत. एक मिनिट. नव्या कामाची सुरुवात करताय ना, घ्या. बर, तुम्ही आताच म्हणालात ना की तुमची पहिली ऑर्डर आहे. तुमचा तो पहिला कस्टमर आहे ना, तो आता रागवणार का? थंड पिझ्झा देणार आहात का मला? मी तर वेळेवर चालवे मॅडम, कस्टमरच उशीर करत.
पिझ्झा आवडला ना मॅडम? हो, मग आमच्या पिझ्झा शॉपच्या ऍप वर जायचं आणि तिथे तुमचा फीडबॅक द्यायचा. शेवटचा घास. हे तर बास. मॅडम, माझी नेक्स्ट डिलिव्हरी इथे जवळच आहे. मी एक काम करतो, मी जाऊन येतो, पण तुम्ही इथेच थांबा. ही काय खायची जागा आहे काय? अक्कल नाही का तुला? ए, बघतो काय, देव का दोन चलिक. सॉरी दादा, मला माहित नव्हतं इथे बसून खाणं अलाउड नाहीये. यापुढे असं नाही होणार. आणि हो, सकाळी सकाळी अशी एवढी चिडचिड करत जाऊ नका, चांगलं नसतं. हा ठीक आहे, ठीक आहे. चल सत्तू बाय. हॅलो. हा सर. अरे तुम्हाला झेपत नाही तर नोकरी करता कशाला रे तुम्ही लोक? काय झालं सर? तुझं काम खूप स्लो आहे. सर, काल माझ्या कामाचा पहिलाच दिवस होता सर, आणि मी कोणतीच डिलिव्हरी लेट नाही की पोहोचवली. ए, उलटा बोलायचं नाही माझ्याशी. सर, मी उलट काय बोललो सर? मी एक दिवस डिलिव्हरी टायमात केलीस म्हणून स्वतःला छान समजा लागलास. डिलिव्हरी झाली ना पटकन शॉप मध्ये यायचं आणि दुसऱ्या डिलिव्हरी साठी जायचं. काल तू डिलिव्हरी करून लेट आलास आणि आल्यावरती टाइमपास करत बसला होतास. सर, मी टाइमपास नाही, मी माझ्या जेवणासाठी म्हणून ब्रेक घेतला होता. अरे तुझं जेवण गेलं खड्ड्यात. जेवत असताना ऑर्डर आली ना तर जेवण सोडायचं आणि गप्प डिलिव्हरी करायला जायचं, कळलं ना? यापुढे जर फालतू टाइमपास करताना दिसलास ना तर लात मारून नोकरीवरून हाकलून देईल तुला, कळलं? काय ऐकून घेतोस तू या माणसाचं? सत्तू असू दे. काय बोलतोयस तू? हा, अरे जर कोणी तुला असं ऐकवलं असतं ना त्याच्या कानाखाली जाळ काढला असतास तू. आणि तू हा अपमान सहन करतोयस? मी तर म्हणतो अशा नोकरीवर लात मार तू. यार अशी कशी सोडू मी नोकरी सत्तू? अरे म्हणून तू काय फालतू बोलणी ऐकून घेणार आहेस? सत्तू, एक तर मला नोकरी मिळत नव्हती आणि आता ही मिळालीये तर अशी अर्ध्यातून सोडून देऊ. देशपांडे सर काय म्हणतील? देशपांडे सर, देशपांडे सर, देशपांडे सरांमुळे तुला काय काय सहन करावं लागतंय ना. तू एवढा त्यांचा विचार करतोस, ते तुझा विचार करतायत. इंद्रा, तुझी परीक्षा का पाहतायत ते? सत्तू यार, ही माझ्या प्रेमाची परीक्षा आहे आणि यात जे काही होईल, ज्या कुठल्या संकटाला सामोरं जावं लागेल त्याची तयारी आहे माझी. आणि राहिला प्रश्न देशपांडे सरांचा, त्यावर तू स्वतःच विचार कर ना सत्तू. देशपांडे सरांसारख्या आदर्श शिक्षक, त्यांच्या मुलीचा हात एका गुंडागर्दी करणाऱ्या, मारामाऱ्या करणाऱ्या, राडा घालणाऱ्या गुंडाच्या हातात का देते? तुझ्याशी नाही आयुष्यावर बोलून काही फायदाच नाही सत्तू.